रोहित शर्मा सर्वात आधी आपण कॅप्टन रोहित शर्माच्या स्पर्धेतील विक्रमाची माहिती घेऊया रोहित कॅप्टन म्हणून तर आपली भूमिका चोख बजावलीच आहे त्याचबरोबर बॅट्समन म्हणूनही तो कुठे मागे राहिलेला नाही टीम इंडियाने फायनल मध्ये न्यूझीलंडचा सत्तर धावांनी पराभव करून वन डे क्रिकेट मध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे आय सी सी वन डे वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघाने सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे एक दिवसीय विश्वचषकात एखाद्या संघाने सलग दहा सामने जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सलग दोनदा अकरा अकरा सामने जिंकले आहेत यापूर्वी टीम इंडियाने एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोन हजार आठ ते दोन हजार नऊ दरम्यान सलग नऊ सामने जिंकले होते त्याचवेळी दोन हजार सतरामध्ये देखील टीम इंडियाने सलग नऊ सामने जिंकले होते पण सलग दहा विजयांचा आकडा कधीही स्पर्श केला नाही अशा परिस्थितीत रोहित शर्मा हा पहिला भारतीय ठरला आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दहा सामने जिंकून दिले आहेत एम एस धोनी आणि विराट कोहली सारखे कर्णधारही हा पराक्रम करू शकले नाहीत रोहितच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास या स्पर्धेत आतापर्यंत रोहितने दहा सामन्यात सरासरीने आणि एकशे चोवीस पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने पाचशे पन्नास धावा केल्या आहेत त्याची सर्वोत्तम धाव संख्या एकशे एकतीस आहे रोहितने या स्पर्धेत आतापर्यंत एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे सर्वाधिक षटकार रोहितनं उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात एकोणतीस चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांसह सत्तेचाळीस धावांची खेळी केली या दरम्यान रोहित शर्माने एक अनोखा विक्रम केला रोहित शर्मा, के शर्मा विश्वचषकात पन्नास किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्माच्या नावावर तब्बल एक्कावन्न षटकार आहेत यासह रोहित क्रिस गेलचा एकोणपन्नास षटकार शर्मा क्रिस गेल एकोणपन्नास एक ग्लेन मॅक्सवेल त्रेचाळीस बी डिविलियर्स सदोतीस डेव्हिड वॉर्नर सदोतीस त्याचबरोबर रोहित शर्मा विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज देखील ठरला आहे चालू मोसमात त्याने अठ्ठावीस षटकार मारले आहेत रोहितने कॅरिबियन फलंदाज क्रिस गेलचा विक्रम मोडला असून दोन हजार पंधराच्या च्या विश्वचषकात गेलने सव्वीस षटकार मारले होते एकाच विश्वचषकात सर्वाधिक षटकार रोहित शर्मा अठ्ठावीस क्रिस गेल सव्वीस श्रेयस अय्यर चोवीस ऑयन मॉर्गन बावीस डॅरिल मिशेल बावीस ग्लेन मॅक्सवेल बावीस एबी डिविलियर्स एकवीस क्विंटन डिकॉक एकवीस विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल मध्ये कोहलीने एकशे तेरा चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने एकशे सतरा धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान तर दिलेच त्याचबरोबर विराटने या सामन्यात अनेक विक्रमही केले परंतु सर्वात खास विक्रमांपैकी एक म्हणजे एक दिवसीय फॉर्मॅट मध्ये झळकावलेल्या पन्नास शतकांचा विक्रम ज्याची सर्वांनाच उत्सुकता होती खर तर विराटने सेमीफायनलमध्ये सचिन तेंडुलकरच्या एकोणपन्नास वनडे शतकांचा विक्रम मागे टाकत आपले पन्नासवे शतक झळकावले आता विराट कोहली वनडे फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला आहे त्याच्या या कामगिरीबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह जगभरातील सर्व क्रिकेटपटूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव का केला विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये मॅच मध्ये विराटने एकोणपन्नासवे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती सचिनने चारशे बावन एक दिवसीय डावात एकोणपन्नास शतके झळकावली होती तर कोहलीने मात्र दोनशे एकोणऐंशीव्या व्या डावातच पन्नास शतके झळकावली आहेत वन डे सर्वाधिक शतक विराट कोहली पन्नास सचिन तेंडुलकर एकोणपन्नास रोहित शर्मा एकतीस रिकी पॉन्टिंग तीस सनद जयसूर्या अठ्ठावीस तसेच या विश्वचषकात विराट कोहलीने दहा सामन्यात सर्वाधिक सातशे अकरा धावा केले आहेत यामध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे विश्वचषकाच्या एका मोसमात सातशेहून अधिक धावा करणारा विराट कोहली हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे विराट कोहलीने एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचाही विक्रम मागे टाकला आहे विश्वचषकात सर्वाधिक सहाशे त्र्याहत्तर धावांचा हा विक्रम सचिनच्या नावावर होता गेल्या वीस वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम विराटनं यंदा मोडलाय एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा विराट कोहली सातशे अकरा सचिन तेंडुलकर सहाशे त्र्याहत्तर मॅथ्यू हेडन सहाशे एकोणसाठ रोहित शर्मा सहाशे अठ्ठेचाळीस डेव्हिड वॉर्नर सहाशे सत्तेचाळीस विराट कोहलीच्या नावावर आता वन डे मध्ये तेरा हजार सातशे चौऱ्याण्णव धावा आहेत यात त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकले आहे एक दिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकर अग्रस्थानी आहे या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा दुसऱ्या स्थानावर आहे वनडे मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे वनडे मध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर अठरा हजार चारशे सव्वीस कुमार संगकारा चौदा हजार दोनशे चौतीस विराट कोहली तेरा हजार सातशे चौऱ्याण्णव मोहम्मद शमी भारताचा वेगवान गोलंदाज शमीने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध नऊ पॉइंट पाच षटकात सत्तावन्न धावा देताना सात विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे त्याचबरोबर त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत यंदाच्या विश्वचषकात मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे त्याने केवळ सहा सामने खेळताना एकूण तेवीस विकेट घेत ही कामगिरी बजावली आहे यामध्ये ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज एडम जम्पा हा दहा सामन्यात बावीस विकेट सह दुसऱ्या तर श्रीलंकेचा दिलशान मधुशंका सामन्यात तिसऱ्या स्थानावर आहे सेमीफायनल मध्ये शमीने न्यूझीलंड विरुद्ध तिसरी विकेट घेत विश्वचषकातील पन्नास बळी पूर्ण केले आहेत यासाठी त्याने केवळ सतरा डाव घेतले जे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद आहेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचा एकोणीस डावात पन्नास बळी घेणारा विक्रम देखील मोडला आहे तसेच शमीच्या नावावर आता भारताकडून विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स आहेत शमीने वर्ल्ड कप मध्ये एकूण चोपन्न विकेट घेतले आहेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात चार विकेट घेण्यासोबतच शमीने आठव्यांदा विश्वचषकात एका डावात चार किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत या विक्रमात शमी अव्वल स्थानावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे त्याने विश्वचषकात सहा वेळा चार किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा विक्रम केला आहे मोहम्मद शमीने न्यूझीलंड विरुद्ध सात विकेट घेतले आहेत विश्वचषकाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे